एक मार्चपासून लाईट बिल होणार बंद. आता कोणालाही लाईट बिल येणार नाही. मीटर रिडिंगमध्ये जो गोंधळ होत होता, अव्वाच्या सव्वा वीज बिल जे येत होतं, यामधून वीज वितरण कंपनी म्हणजेच MSEB महावितरणने ग्राहकांची सुटका केलेली आहे. यावर एक असं सोल्युशन, एक असा पर्याय वीज वितरण कंपनीने काढलेला आहे की ज्यामुळे ग्राहक अतिशय खुश होणार आहे. यावर त्यांनी एक असा नवीन नियम काढला आहे, काही नियमांमध्ये बदल केलेले आहेत, ज्यामुळे ग्राहकांना जो होणारा वीज बिलामुळे त्रास होत होता, चुकीच्या रिडिंगमुळे जे त्या ठिकाणी बिल जास्तीचं येत होतं, काही ठिकाणी सदोष मीटरमुळे भरपूर प्रॉब्लेम येत होते, तर तसा काहीच प्रॉब्लेम होणार नाही, तर अगदी आनंददायी अशी बातमी आहे. तर डिटेल आज आपण समजून घेणार आहोत की असं नेमकं काय होणार आहेत की ज्यामुळे वीज बिलच भरावं लागणार नाही आहे, वीज बिल ही प्रक्रिया बंद होणार आहे, मीटर देखील काढायला सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे. आता याच्यामध्ये महावितरण कंपनीने काय केलेलं आहे की पूर्वीचे जे काय मीटर होते त्याला दर महिन्याच्या महिन्याला त्याच्यावरलं रिडिंग जाऊन मंथली तुमचं जे काय हे वापरलं जात आहे त्यानुसार तुम्हाला एक लाईट बिल घ्यायचं, पण आता ते होणार नाही. आता कंपनीच्या मार्फत प्रीपेड स्मार्ट मीटर्स मोफत बसून देण्याची योजना आणलेली आहे. यामध्ये तुमच्या घरामध्ये जे पूर्वीचे मीटर होते ते काढले जाणार आहेत, काढण्यास सुरुवात होणार आहे, आणि त्याच्या जागी प्रीपेड मीटर. आता प्रीपेड मीटर म्हणजे काय, जसं आपला मोबाईल आहे, मोबाईलमध्ये जेवढा बॅलन्स आपण टाकतो, जे रिचार्ज करतो तितक्याच गोष्टी आपण वापरू शकतो. जर आपला रिचार्ज संपला तर आपला आपण कुणालाही कॉल करू शकत नाही, इंटरनेट वापरू शकत नाही, याला म्हणतात प्रीपेड सर्व्हिस. प्रीपेड म्हणजे प्री, आधीच पेड केलेली सर्व्हिस. मग तसंच होणार मीटर विजेच्या बाबतीत. यामध्ये असे मीटर्स येणार आहे की जे म्हणजे एक मार्चमध्ये असे बसवण्यात येतील की ज्यामध्ये तुम्हाला आधीच रिचार्ज करावं लागणार आहे, आणि जितकं रिचार्ज असेल त्यानुसारच तुमचं त्या ठिकाणी तुम्ही वीज वापरू शकता, ज्यामध्ये कुठलाही गैरव्यवहार होण्याचे चान्सेस नाही आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्हाला याच्यामध्ये रिचार्ज करता येणार आहे. आता बऱ्याच वेळा भरपूर ठिकाणी असंही लक्षात आलेलं आहे की काही ठिकाणी सरासरी वीज बिल त्या ठिकाणी दिलं जायचं, सदोष वीज बिल दिलं जायचं, रिडिंग प्रॉपर होत नसायचे, तर यामधून मोठी सुटका त्यामध्ये होणार आहे, कारण की जेवढा बॅलन्स असेल तितकीच वीज बिल वीज आपण वापरू शकतो. आता ही स्मार्ट मीटर प्रक्रिया जी होणार आहे तर ती 2-3 प्रकारात होईल. त्यामध्ये घरगुती मीटर्स असतील, औद्योगिक मीटर, वाणिज्यिक आणि कृषी असे ग्राहकाचे प्रकार आहेत. सगळ्यात जास्त ग्राहक जे आहेत ते घरगुती ग्राहक आहेत, तर घरगुती ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहे. आता यामध्ये सगळ्यात आधी एका जिल्ह्यामध्ये एक सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे. महावितरण कंपनी एक खाजगी कंपनीकडून एक सर्वेक्षण केलं, त्यामार्फत त्यांना उघड्या वायरिंगसह नवीन प्रीपेड मीटर संदर्भातील अहवाल एजन्सीकडून देण्यात आला, आणि कंपनीकडून प्रत्येक घरी प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याची तयारी देखील दाखवण्यात आलेली आहे. म्हणजेच खाजगी कंपनीच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी हे स्मार्ट मीटर त्या ठिकाणी लावण्यात येणार आहे. लवकरच महावितरण कंपनीकडून 10,72,000 घरात मार्चपासून स्मार्ट प्रीपेड मीटर बसवले जाणार आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात मोफत बसवले जाणार स्मार्ट मीटर. सगळ्यात आधी हे नाशिक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी बसवले जाणार आहे, असं एक दिव्य मराठीमधील एका पेपरच्या आर्टिकलमधून आपल्याला समजून येत आहे. खरंच खूप आनंदाची बाब आहे की ज्यामुळे आपलं लाईट बिल जेवढं आपण टाकणार तेवढंच त्या ठिकाणी आपण यूज करणार आहेत, कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये गैरव्यवहार होण्याचे प्रश्न नाही आहे, ग्राहकांचं जबरदस्त याच्यामध्ये फायदा होणार आहे. यामध्ये जे काही अनुदान आहे, काही विशेष अनुदान देखील देण्यात येणार आहे. यामध्ये जो काय खर्च आहे तो पूर्ण कंपनी उचलणार आहे. स्मार्ट मीटर बसवण्याचा खर्च देखील पूर्णतः वीज वितरण कंपनीच उचलणार आहे. मोफतपणे तुम्ही त्या ठिकाणी हे वीज मीटर जे आहे ते बसून घेऊ शकता प्रीपेडवालं. तर यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, याच्यामध्ये वेळच्या वेळी रिचार्ज करणं, जेवढी गरज आहे त्यानुसार व्यवस्थित रिचार्ज करणं, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असणार आहे. काही राज्यांमध्ये प्रायव्हेट कंपन्यांमार्फत हे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात आलेले आहे. सेम प्रक्रिया याच्यामध्ये असू शकते.